आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉपन्यांना पण बातम्या बघूयात. पुढील 2 ते 3 दिवस मुंबईत हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे, तर गेल्या आठवडाभरापासून कोसळणाऱ्या पावसाची संध्या उसंत. वरळीत पुन्हा हिट अँड रनची घटना, ठाण्यातील अत्तर व्यावसायिकाच्या गाडीनं तरुणाला उडवलंय, घटनेवेळी गाडी ड्रायव्हर चालवत असल्याची माहिती. शिव उड्डाण पूल 1 ऑगस्ट पासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होणार, मुंबईमध्ये वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. पुण्यातील हडपसर डेपोतील पीएमपी चालकांचा अचानक बंद, नोकर भरती नियमित करण्याच्या मागणीसाठी बंद, तर विद्यार्थी आणि नोकरदारांची गैरसोय. पुणे शहरात स्वच्छता मोहीम, रविवारी 64 टन गाळ उपसला, तर स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं शहरात विशेष स्वच्छता मोहीम. पुण्यातील पूरबाधित परिसराला ठाणे पालिकेची मदत, ठाणे पालिकेकडून कर्मचाऱ्यांकडून गाळ साचलेल्या भागांची स्वच्छता. पुण्याच्या राजगड तालुक्यातील तोरणगडच्या पायी मार्गावर कोसळलेली दरड हटवली, स्थानिक जवान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानानं दरड हटवली. पुण्याच्या धनकवडी भागामध्ये मध्यरात्री टोळक्याकडून गाड्यांची तोडफोड, गेल्या काही दिवसातली 4थी घटना, अज्ञात टोळीविरोधात गुन्हा दाखल.